मंडळी, आज मी आलोय सौरभ म्हात्रे यांच्या साखरपुड्याला आणि त्याचं शूट तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर पाहूया मग. घर जावाचं आहे. कलर आहे. अरे त्यात साखरपूर शुगर बॉक्स आहे म्हणत ना. शुगर बॉक्स. शुगर बॉक्स म्हणजे साखरपुरा रे. साखरपुरा त्याला शुगर बॉक्स बोलतात आमच्याकडे. शुगर बॉक्स. मग मला बी इंग्लिश येते. 7 वर्ष सातवीत होतो. असं तसं नाही. काय तय काय तय काय. अरे ते लय मजा आहे. काय व्हायची पिवायची धकट जावाचं चाल. बस तेवढी मजा व्हायची. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आपण आलोय सौरभच्या साखरपुड्याला. तर त्याला कसं वाटतंय दोघांनी नवऱ्याने सांगायचं आहे. एकदम भारी. छान वाटतंय. बोला ना आणखी काय. नमस्कार. नाही सांगितलं तुम्ही कसं एवढं 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 7 वर्षाचं प्रेम आमचं सक्सेसफुल झालं आणि आता आम्ही एंगेजमेंट करतोय दोघं. वा छान. अभिनंदन. कम्प्लीट झाली. आता लग्न पण फेब्रुवारीमध्ये आहे. यायचं सर्वांना लग्नाला. नवरा आईलाय नवरी आईली. नवरा आईलाय नवरी आईली. आईलाय साखरपुरा रणकुवा. आईलाय साखरपुरा. नवरा आईलाय नवरी आईली. आईलाय साखरपुरा रणकुवा. आईलाय साखरपुरा. पोराचा मामाचे पोरीशी. नको तुझे पोराचा मामाच्या पोरीशी. झालाय साखरपुरा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव सुरेश पाटील. माझे बंधू हरिश्चंद्र पाटील यांनी जो युट्यूब जे चालू केलेली आहे ते खरोखरच उल्लेखनीय आणि चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा. कारण युट्यूबमध्ये जी काय आपल्याकडची जी प्रती असते ती चांगल्या प्रकारे ते प्रदर्शित करतात आणि त्याबद्दल मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अनुभवाचा प्रवास. ठीक आहे. मुलाच्या चॅनलचं नाव आहे ललित पाटील. ललित पाटील आणि या दोघांनाही आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे आणि ज्या ज्या संघटनेतर्फे मी काम करतो त्या संघटनेतर्फे त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या नवीन वर्षात त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण कोणत्या संघटनेचं काम करता होते सांगा. भारतीय घटना एक आहे संघटना आहे जी कोणत्याही राजकीय क्षेत्राची काम करत नाही आणि महाराष्ट्राचा कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. चला मग पुढचा प्रवास बघूया. ओके. धन्यवाद. आईलाय साखरपुरा. नको तुझ्या पोराचा मामाच्या पोरीची. आईलाय साखरपुरा र नको. आईलाय साखरपुरा. जोरात बोला. कार्यक्रम बघूया. आम्ही खुश आहोत. सर्व काय होती. तुमचं नाव सांगा पहिला. माझं नाव पांडुरंग नारायण पाटील. अच्छा. आता हे कोणाचं लग्न आहे. माझ्या नातीचं लग्न आहे. नातीचं नाव सांगा. नातीचं नाव मेघा अनंत ठाकूर. हा. आणि हे तुमचे शिक्षक आहेत आमचे. ठीक आहे. धन्यवाद आपण परिचय दिल्याबद्दल. नमस्कार. ही नवरीकडची माणसं आहेत. त्यांची शूट तुम्हाला दाखवत आहे. हाय वगैरे काहीतरी करा. हा मग आता कसं बरं वाटतोय. अभिनंदन आहे. बोला. छान. तुम्ही काय बोलू इच्छिता आई. तुमच ओके. चला धन्यवाद. तर हे आहेत प्रवीण म्हात्रे साहेब. आमचे वर्गातले एकदम प्रिय मित्र. खूप चांगले नटखट आमचे अनुभव आहेत. तर आजचा अनुभव सांगतील की साखरपुडा त्यांचं काय मत आणि किती खुश आहे. बोला. एकदम आवाज गेला पाहिजे. एकदमच खूप खुश आहे. माझे जवळच मित्र एकदम माझ्यासोबत भेटलेत आज इथे आणि ते खूप वर्षानंतर एकत्र आलो आहे आम्ही. त्यामुळे अति आनंद झालेला आहे.
आणि हे तुम्हाला कळवण्यासाठी खास माझ्या मित्रांनी तुम्हाला बनवलेली आहे आणि आम्हाला खरंच मला खूप आनंद झालेला आहे. आता यांना मी सांगतोय माझ्या चॅनलचं नाव आहे अनुभवाचा प्रवास. नाईस नाईस, खूप छान. ठीक आहे, तर आपल्याला युट्यूबर हे बघतीलच. येस, सर्वांनी यांना शुभेच्छा द्यायचं की यांचं लग्न पूर्ण यशस्वी हो. बस तुमचा शुभाशीर्वाद आमच्या सोबत असावं हीच इच्छा, सदिच्छा. किती खुश झालेत बघा, आहे ना. धन्यवाद. आज आमचे हे जुने मित्र आपल्याला काहीतरी चांगलं ज्ञान देणं इच्छितात. बोला, तुम्हाला जे काय बोलायचं होतं. खूप दिवसांनी पाटील साहेब मला भेटले, हरिश्चंद्र पाटील. आम्ही खूप आता आम्हाला जोरात बोला मावा जाईल. आता आम्हाला भेटायला काही वेळ भेटत नाही. फंक्शनमध्ये आम्ही भेटतो त्यांना. असं ते पहिल्या खूप बोलत होतो आम्ही, आता नाही भेटत कामाच्या निमित्ताने. भेटून खूप आनंद झाला आहे, असेच भेटत राहतो. खूप छान, धन्यवाद. तुमचे विचार आम्हाला समजले, काय बोलायचं होतं ते. पण खूप प्रेम दाखवले त्यांनी की आम्ही होतो एकत्र. काहीतरी कामानिमित्त आता मी पनवेलला गेलो हे त्यांना माहीत नाही आहे. पण इकडे माझा बिझनेस आहे, मी रोज असतो. तर एवढं तुम्ही मनाला लागून घेऊ नका आणि भेटायला. आपला बिझनेस कुठला? मी HRP मंडप डेकोरेटर आणि SL टूर्स अँड ट्रॅव्हल्स असं माझे स्वतःचे दोन बिझनेस आहेत. ठीक आहे, ओके, धन्यवाद. नमस्कार मंडळी, कसं आहात? पहिलं तुमचं नाव सांगा आधी. मी आज अशोक रघुनाथ म्हात्रे यांच्या मुलाच्या सौरभ यांचा चिरंजीव यांच्या मुलाच्या लग्ना म्हणजे साकुवड्याला मी इकडे आलो होतो. साकुवडा असा हा की छान सोहळा आहे, तो एकदम आनंद जल्लोषात उत्साहात पार पाडला आहे. यामध्ये सगळ्यांची उपस्थिती लावली आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला आहे. त्यामध्ये लेडीजपण मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होत्या, लहान मुलं पण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि मेन म्हणजे त्यांचं खाणं, जे त्यांनी जेव्हा जेवणाची सोय त्यांना केली होती ती अतिशय उत्तम होती. खाण्यामध्ये वेगवेगळे चविष्ट पदार्थ होते, ते सर्वांनी अतिशय उत्साहाने खाल्ले आहेत, सर्वांना आवडले सुद्धा. तरी असा कार्यक्रम पुढेही प्रत्येक लग्नाचा कार्यक्रम असाही चांगला जल्लोष उत्साहात होऊ द्या ही आमच्या श्री आमच्या पती पावन हनुमान मंदिराची म्हणजे प्रार्थना आहे. धन्यवाद. ठीक आहे, आता एक उखाणं घ्या तुम्ही एवढं छान म्हणालात तर. उखाणं आता आम्हाला घ्या एक उकारा वाजता की छान कोणतंही घ्या. चला लवकर परत येऊ. परत काय कळशी होत आम्हाला एवढंच माहित नाही. उखाणं काय येत हातावर दिलान सुपाऱ्या, नको तुझे हातावर दिलान सुपाऱ्या, चौर करा करार नकवाई साखर पुरा, नको तुझे हातावर दिलान सुपाऱ्या, चौर करा करार नकवाई साखर पुरा.
हातावर दिलन सुपाऱ्या नको तुझे हातावर दिलन सुपाऱ्या चौर करा करार नकवा खायलाय साखर पुरा नको तुझे हातावर दिलन सुपाऱ्या चौर करा करार नकवा खायलाय साखर पुरा तर नवरदेवाचे लाडके पप्पा आता जेवायला बसलेले आहेत आणि माझे खूप जुने मित्र आहेत तर त्यांचं नाव आहे अशोक म्हात्रे आता ते दोन शब्द सांगतील की आजच्या साखरपुड्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं वाटतं तुम्हाला जोरात बोला साखरपुड्याबद्दल हेच मत आहे ज्यांना ज्यांना मी आमंत्रण दिले त्यांचा मी धन्यवाद करतो हे माझे शब्दाला मान राखून साखर माझ्या मुलाच्या साखरपुड्याला आले धन्यवाद. आता बाजूला आहेत आमचे रुपेशजी ते दोन शब्द बोलू इच्छितात. नमस्कार. अशोक म्हात्रे म्हणजे माझे सख्या आत्याचे मुलगा आणि त्यांच्या मुलाचा आज साखरपुडा होता आणि आमची सगळी मंडळी अगदी व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. सगळे व्यवस्थित आले साखरपुड्याला आले आमचे पाटीलजी आले. धन्यवाद धन्यवाद. आणि आम्ही खास जुने मित्र पूर्वीपासून जे घोष घोष वर्गात एकत्र संघापासून जे मित्र ठीक आहे बाकी ठीक आहे. आपलं काय बोलू इच्छित आपलं नाव सांगा. अनंत लक्ष्मण ठाकूर मुलीचे वडील. अरे वा छान मग तर एक नंबर. ठाकूर मुलीचे वडील. कसं वाटतं तुम्हाला आजचा साखरपुडा पाहून? छान वाटतंय. काय अनुभव तुमचे? काय म्हणजे मंडळी जेवढी जेवण गेली तेवढं मला आनंद झालेला आहे. ओके. आणि अशीच पुढे लग्नाला आली पाहिजे हेच माझं हेतू आहे. ठीक आहे धन्यवाद. ए मामा तुझ्या पोरीचा साखरपुडा खायला अच्छा पोश पोश आता माझा इंतर करार खायलाय साखरपुडा. मामा तुझ्या पोरीचा साखरपुडा खायलाय माझा इंतर करार नकवा खायलाय साखरपुडा. साखरपुडा खायला अच्छा पोश पोश आता माझा इंतर करार नकवा खायलाय साखरपुडा. मामा तुझ्या पोरीचा साखरपुडा खायला.